तालिबाननं अफगाणिस्तानवर रविवारी कब्जा मिळवला, त्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडल्याची माहिती समोर आली होती। तसंच हत्यारं असलेले तालिबानी राष्ट्राध्यक्षांच्या भवनातही वावरत असल्याचं समोर आलं होतं। दरम्यान तालिबान आणि अफगाणिस्तानच्या चर्चेनं आता जोर पकडला आहे। काही लोकांनी हा अमेरिकेचा पराभव असल्याचंही म्हटलं आहे। याच दरम्यान सोमवारी काही अफगाणी नागरिकांनी अमेरिकेतील व्हाइट हाऊसच्या बाहेर निदर्शने केली आहे। तसंच त्यांनी बायडेन प्रशासनाविरोधात घोषणाबाजीही केली आहे। अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा बायडेन प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही नागरिकांनी यावेळी केला आहे। दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या सैन्याला माघारी बोलावणार असल्याची घोषणा केली होती, त्यानंतर तालिबाननेही पुन्हा सक्रिय होण्यास सुरुवात केली होती। अमेरिकन लष्कर जसं मागे परतू लागले तसं अवघ्या काही कालावधीत तालिबाननं अफगाणिस्तानवर पुन्हा कब्जा केला। रविवारी तालिबाननं अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये प्रवेश केला आहे। तसंच आपल्याला रक्तपात टाळायचा असल्याची प्रतिक्रिया तालिबाननं दिली आहे। तसंच हे युद्ध संपलं असून अफगाण लोकांना लवकरच हे सरकार कसं असेल हे समजणार असल्याचंही तालिबानच्या प्रवक्त्यानं सांगितलं होतं। या संपूर्ण घटनेनंतर अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे राहणाऱ्या अफगाणी लोकांनी व्हाइट हाऊसच्या बाहेर जाऊन निदर्शने केली आहे। तसंच सोमवारी व्हाइट हाऊस बाहेर जमलेल्या नागरिकांनी बायडेन प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली आहे। जवळपास 20 वर्षांनंतर आम्ही पुन्हा एकदा 2000 मध्ये असलेल्या स्थितीवर आलो आहोत। त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला शांतता हवी आहे। जर तालिबाननं सत्ता घेतली तर हजारो ओसामा बिन लादेन जन्माला येतील, तालिबानी लोक पाकिस्तानासोबत एकत्र येतील आणि मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण करतील, अशी प्रतिक्रिया एका व्यक्तीने दिली आहे। तालिबानी लोक महिलांवर निशाणा साधत आहेत, प्रत्येक जण त्याच्या निशाणावर आहे, असंही एका व्यक्तीने सांगितलंय।